दैनिक अमरावती मंडल के संपादक श्री अनिल अग्रवाल को मिला राज्य का सर्वोच्च पत्रकारिता का पुरस्कार दर्पण पुरस्कार। दैनिक अमरावती मंडल के संपादक श्री अनिल अग्रवाल को मिला राज्य का सर्वोच्च पत्रकारिता का पुरस्कार दर्पण पुरस्कार। सुस्वागतम, शुभ स्वागतम। आज दर्पण पुरस्कार प्रदान सोहळा इथे संपन्न होणार आहे आणि त्यासाठी जी विशेष उपस्थिती आपण इथे आपल्याला लाभलेली आहे ते आहे आपल्या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट श्रीमती यशोमतीताई ठाकूर या इथे उपस्थित होत आहेत आणि आपण त्यांचं टाळ्यांनी स्वागत करूया। त्या 2 मिनिटात सभागृहात उपस्थित होत आहेत। विनंती करते माहिती अधिकारी जिल्हा माहिती अधिकारी अमरावती अपर्णा यावलकर यांनी आपलं मंचावरील स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते। स्वागत करते मनस्वी अपुले। सर्व मान्यवरांनी आपलं स्थान स्वीकारलेलं आहे। दर्पण पुरस्कार हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्तमपणे अंधारातून तेजाकडे नेणाऱ्या दीपाचं प्रज्वल वंदनाला ही दीप आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते, अज्ञानातून ज्ञान। धन्यवाद। या महानगरीचे प्रथम नागरिक महापौर माननीय शेतजी गावडे साहेब ज्यांना हा दर्पण पुरस्कार त्यांच्या हस्त्याचं प्रदान होत आहे ते हो सौभाग्यवती संगीतकारी अग्रवाल प्रभारी उपसंचालक चिरतरे माजी महापौर दुसऱ्या पत्रकाराच्या कचेरीत सत्कार ही खऱ्या अर्थाने बातमी। काही वर्षापूर्वी डॉक्टर मराठे मी प्रदीप देशपांडे आपल्यामध्ये उपस्थित अमरावतीच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर ज्यांच्या सत्कारासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहे असे अनिल भाऊ अग्रवाल, दिलीप भाऊ आणि व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर ताईला या दिलीप भाऊने ज्या पद्धतीने सांगितलं की अमरावतीचं नाव मोठं झालंय आणि आपल्याकडनं अपेक्षा सुद्धा आहे की असंच या अमरावतीचं नाव पुढे सुद्धा नेण्याचं काम आपण आपल्या मंडळाने मातृभूमीच्या माध्यमातून कराल। एक वेळा पुन्हा एक वेळा आपल्याला या पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो। या समारंभामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी आयोजकांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानून थांबतो। धन्यवाद। आदरणीय पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, शहराचे महापौर चेतनजी गावंडे, ज्येष्ठ संपादक दिलीप टिळदकर, आजचे गौरव मूर्ती अनिल अग्रवाल आणि डॉक्टर मराठे साहेब सभागृहातील सर्व मान्यवर, अनिल भाऊंना मी अनेक वर्षांपासून ओळखतो। त्यांनी ते अमरावती शहरामध्ये 2 वृत्तपत्र यशस्वीपणे चालवतात आणि
शासनाच्या आणि वृत्तपत्र मालकांनी निर्माण केलेल्या ज्या देश पातळीवरच्या संस्था आहेत, इंडियन न्यूजपेपर सोसायटी आहे किंवा शासनाची एक वाशिपूर ज्युडिशियल बॉडी आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, त्यावरही त्यांनी काम केलेलं आहे. अनेक वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि पत्रकारांना ते सतत त्यांनी मार्गदर्शन करत असतात. रत्नागिरीच्या वेंगुर्ले तालुक्यात त्या बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार शासनाच्या मदतीने काही संस्थांनी येऊन एकत्र येऊन सुरू केला आणि हा राज्यातला अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. या पुरस्कारासाठी अमरावतीवरून अनिल भाऊची निवड झाली ही आपल्या सगळ्यांसाठी आणि अमरावतीच्या वृत्तपत्र सृष्टीसाठी अभिमानाची बाब आहे. या सार्थक निवडीबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा म्हणजे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विलास भाऊंनी अत्यंत सुंदर उपक्रमाची आजपासून सुरुवात केली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. थँक्यू. नमस्कार. आपल्या जिल्ह्याच्या अतिशय तडफदार नेतृत्व आणि सर्वांना आपल्या आपल्याशा वाटणाऱ्या आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करतो, आम्हाला सुद्धा अंजली ते माहिती आहे. यशोमती ताई म्हणजे एकदम ज्याला त्याला असं वाटतं किंवा आपले प्रश्न निश्चित सोडवतात, अतिशय तडफदार व्यक्ती आपली ताई आणि आमच्या विलासच्या नेहमी येणाऱ्या विलासच्या फार लाडकी ताई आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यशोमती ताई ते आजचे सत्कार मूर्ती आमचे सहकारी आमचे शेजारी आणि संधी उपलब्ध करून दिली की आम्ही आमचा सत्कार करावा आणि विलास तसा आमचा आम्ही त्याला आमच्या कुटुंबामध्ये आमचं मराठी नाव असलं तरी आम्ही गोड बोले त्याला बऱ्याचदा म्हणतो. सर्वांचे अतिशय संवाद तुम्ही बोलले हे फार योग्य झालं. कुटुंबाला सुद्धा जवळीक राखायसाठी काही तुम्ही तर घरच्याच आहात त्याचीही मदत करतो. वृत्तपत्र सृष्टीला सुद्धा एकत्र आणण्यासाठी कधी आणि कोणाबद्दलही चांगलंच बोलेल. कोणाच्याही पक्षात सुद्धा उगाचे टीका टिप्पणी करणं हा त्याचा मूळ स्वभाव नाही आणि त्या गोड स्वभावाचं गोड प्रतीक तिळगुळ संक्रांतीच्या दिवसात. म्हणून मला विशेष आनंद झाला जेव्हा अमरावतीतली इतकी मोठी मोठी मंडळी आपल्या हिंदुस्थान परिवारात इथे आपण आलात सगळे. मी हिंदुस्थान परिवार मराठे कुटुंबाकडनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नाही ते तुम्हाला शिवून सांगाल होत. दैनिक हिंदुस्थानच्या या सभागृहात दर्पण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आजच्या अध्यक्षा आणि अमरावतीच्या लोकप्रिय पालकमंत्री व राज्याचे सक्षम नेतृत्व ॲडव्होकेट श्रीमती यशोमतीताई ठाकूर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अमरावतीचे महापौर श्री चेतनभाऊ गावंडे, दैनिक मतदारचे संपादक श्री दिलीप वेळेतकर, माझे मित्र आणि आभारी उपसंचालक श्री हर्षवर्धनजी पवार, दैनिक हिंदुस्थान परिवाराचे वैभूत मार्गदर्शक डॉक्टर आनंदजी मराठे, येथे उपस्थित माझे मित्र अंबानगरीचे माजी महापौर श्री विलासभाऊ इंगोले, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते माझे बंधू श्री बबलूभाऊ शेखावत, इथे उपस्थित हरिभाऊ मोहोळ, माजी उपमहापौर मिर्झा नईम अख्तरबेग आणि माझे मित्र माझे बंधू श्री विलासभाऊ मराठे, श्री विवेकभाऊ मराठे, वृंदा वैदी आणि मराठी परिवारातील सर्व सदस्य, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री गोपाळभाऊ मराठे, गोपाळभाऊ हरणे, अमरावतीतील सर्व वृत्तपत्रसृष्टीतील माझे पत्रकार बंधू, काय म्हणाव, अमरावतीच्या तीर्थस्थानी मला असं वाटतं मला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार. आणि मी गप्पा मारत असताना महापौरांना सांगितलं होतं ते 1995 जेव्हा नवीन नवीनच मी बाजूला नाल्यावर नजूरच्या जागेवर ऑफिस घेऊन आलो होतो तेव्हा एक आशीर्वाद घ्यायला
अरुणदादा मराठेकडे जेव्हा आलो त्यांना दर्पण पुरस्कार भेटला. नवीन नवीन वृत्तपत्र काही ते 3-4 वर्ष झाले होते. दर्पण पुरस्कार म्हणजे काय ते माहीत नव्हतं. पत्रकारितेचं डीप ज्याला आपण स्वतः म्हणून ते माहीत नव्हतं. सगळ्या गोष्टी माहीत नसताना जेव्हा मी पुरस्कार प्राप्त झाला अरुणदादांना आशीर्वाद घ्यायला आलो त्याच्या 6 महिने अगोदर आणखीन एक किस्सा माझ्यासोबत घडला होता. दिलीप गवळेकर इथे मंचावर उपस्थित आहे. 1994 जेव्हा अमरावती मंडळ सुरू झालं तेव्हा दिलीप भाऊ नवीन नवीन अमरावतीला आले होते. मतदार या वृत्तपत्राचं काम काहीतरी सातुर्णा परिसरात सुरू होतं तेव्हा ते अमरावतीच्या सर्व वृत्तपत्रात फिरले. मंडळलाही आले. मंडळचा प्रवास मच्छी सात म्हणजे जुन्या अमरावतीमध्ये जेव्हा सुरू झालं होतं त्यावेळेसची माझ्या सहकारी दिलीप भाऊ इथे उपस्थित आहेत. तेव्हा एक 4 पानी टेबलेट पेपर असताना दिलीप भाऊनी तो पेपर पाहून त्यांना माहीत नाही काय त्याच्यात जाणवलं. त्यांनी सांगितलं का हा वृत्तपत्र खूप मोठा होईल आणि वृत्तपत्राचा मालक पण मोठा होईल. की त्यांनी आशीर्वाद दिला होता. दुसरा आशीर्वाद दिला होता अरुणदादांनी. ह्या सभागृहात मोठे असा कॅबिन होता आणि या कॅबिनमध्ये इथे अरुणदादा बसायचे. जेव्हा मी त्यांना नमस्कार केलं तर पहिले विचारलं तू कोण. म्हटलं दादा मंडळाच्या अच्छा मंडळाचं संपादक तू आहे. तुला पण हा पुरस्कार एक दिवस मिळाला आणि तू मोठा होईल. म्हणजे भावनिक दृष्टिकोनातून मी जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने जेव्हा मी माझ्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली तर त्रिदीप म्हणा चंदू सुनील धर्माळे इथे शेंडे गुरुजी सगळ्यांनी सांगितलं आपण तो पुरस्कार सोहळा तिथे घेऊ. म्हटलं आपण अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने आपण तो पुरस्कार सोहळा तिथे घेतला. त्याच्यापेक्षा माझी भावनिक एक जवळीक येतात तिथे होती की म्हटलं आपण हिंदुस्थानला हा पुरस्कार सोहळा घेऊ. आणि मी जेव्हा विलास भाऊकडे आलो दिलीप भाऊ तुम्ही पहा तुम्ही सांगितलं आहे का तुम्ही एकमेकाला पाहण्यात पाण्यात पाहत होते पण तुम्ही त्याच्यातून अरुण भाऊला थोडंसं बाहेर काढायला पाहिजे होतं. अरुण भाऊंनी कधी कोणाला पाहण्यात पाहिलं नाही. आम्हाला अरुण भाऊंचा अनुभव आहे. अरुण भाऊंनी कधी कोणाला पाण्यात पाहिलाच नाही. हिंदुस्थान परिवारामध्ये ही सवय आहे मराठी परिवारामध्ये ही सवय आहे हे कोणाला कधीच पाण्यात पाहत नाही. म्हणून हिंदुस्थानमध्ये हा कार्यक्रम व्हायला पाहिजे अशी माझी सदिच्छा होती. आणि ही इच्छा विलास भाऊने एक सेकंदही म्हणजे हे न करता बिलकुल सांगितलं की बिलकुल अनुभव आपण इथे हा प्रोग्राम घेऊ. आणि हा प्रोग्राम घेत असताना पत्रिका फायनल करण्यापासून निमंत्रण देईपर्यंत मला असं वाटते इथे जितके लोक उपस्थित आहे मी 1-2 लोकांशी वैयक्तिक बोललो असेल सगळ्यांना विलास भाऊने निमंत्रण दिलं. आणि ताईंशी मीच बोलेल ताई तुमच्या जी मायासमोर विलास भाऊ बोलले त्यांनी हा कार्यक्रम आपला कार्यक्रम म्हणून घेतला याचा दिव्य आनंद मला झालेला आहे. तर दर्पण पुरस्कार आणि त्याच्यात मग हिंदुस्थान परिवाराने स्वतः सगळं परिवार समाविष्ट करून हा पुरस्कार सोहळा घेतला म्हणजे अनंत भाऊ पासून तर विवेकपर्यंत. मला असं वाटते हे दुसरं दुर्पण दर्पण पुरस्कार माझ्यासाठी आहे. एक दर्पण पुरस्कार मला बंबुर्लीमध्ये भेटला. बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मस्थानी मी जाऊ शकलो नाही. 6 जानेवारीला त्याचं वितरण होतं आणि या संस्थेचे अध्यक्ष बेळकियाल बेळकियाल ह्या पत्रकार कल्याण निधी समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांना मी विनंती केली म्हटलं तुम्ही घरपोच पुरस्कार मला द्या म्हणजे आम्ही ही पद्धत बंद केली आहे 10 वर्षापासून. त्याच्यात पण मी विलास भाऊचं सहकार्य घेतलं. विलास भाऊंनी त्यांना फोन केला पण हा पुरस्कार इथे पाठवा आम्ही त्यांचा सोहळा घेऊ. आणि मला याचा आनंद आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात इथे पत्रकार जमा झालेले आहे. दिलीप भाऊंनी पुन्हा एक सांगितलं आहे मुद्दा का पत्रकार कधी अमरावतीचे एक होत नाही. मला असं वाटतं दिलीप भाऊ तुमच्या या मताशी मी बिलकुल सहमत नाही. अमरावतीच्या पत्रकारांमध्ये एकजुटी जितकी आहे ऑल इंडिया लेव्हलवर काम केलं आहे. 2 वेळा मी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून होतो. आय वॉज द यंगेस्ट मेंबर इन एव्हर हिस्ट्री प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया 2 टाइम्स. विलास भाऊ 19 वेळा इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे यंगेस्ट मेंबर राहिलेले आहे. आताही आहेत ते 20 वेळा. मी जाहिरात गुणावली पण समितीमध्ये काम केलं आहे उद्धव. आता इथे हर्षवर्धन पवार साहेब उपस्थित आहेत. पत्रकारांची ही परिस्थिती अख्ख्या देशात आहे आणि पत्रकार हा नेहमी विरोधकांची भूमिका अदा करतो. त्याच्यामुळे पत्रकार ह्याच्यापेक्षा जास्त एकजूट राहू शकत नाही. पत्रकारांमध्ये एकजुटता म्हणजे हा प्रश्न मला याच्या अगोदर कधी मुद्दा हा समजलाच नाही. आताही मला समजायच्या पलीकडे आहे. अमरावतीमध्ये पत्रकारांच्या 2 संघटना याच्यावर पत्रकारांच्या संघटनात भांडण नाही. हे चांगलं लोकशाहीचं पूरक आहे. 1 संघटना आहे 2 आहे 3 असायला पाहिजे 4 असायला पाहिजे 5 असायला पाहिजे का नाही. पण पत्रकारांच्या संघटनेमध्ये भांडण नाही हे तर इतकं उदाहरण ते आहे. गोपाल भाऊ हरणे इथे उपस्थित आहे. गिरीश भाऊ शेरेकर इथे उपस्थित आहे.
दुष्काळी संघटनेचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे, ज्याचं अर्थ इथे भांडण नाही. हा हे अवश्य आहे, इथे दोन संघटना आहे. या निमित्तानं मी थोडासा फायदा घेतोय, त्याचा लाभ घेतो. या निमित्तानं मी यशोमतीताई ठाकूरला एक विनंती करेल. आमच्या दोन्ही संघटनेमध्ये पत्रकारांच्या निवासस्थानाचा एक मुद्दा प्रलंबित राहत आहे. एक पत्रकार संघटना म्हणजे जिल्हा मराठी पत्रकार संघटना, त्यांनी राहडगावमध्ये घरकुलासाठी जागा आरक्षित केली आहे. एक श्रमिक पत्रकार संघटना, त्यांनी बहुतेक छत्री तलावाकडे जागा आरक्षित केलेली आहे. दोन्ही पत्रकार संघटनेच्या जागेचा मुद्दा आपल्याकडे प्रलंबित आहे. पालकमंत्री असताना प्रवीणभाऊ पोटेंनी एक संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात लावली होती, तो मुद्दा थोडा पुढे ढकलला होता, पण पुन्हा काळांतरानं 3 वर्षापासून तो विषय प्रलंबित आहे. माझी आपल्याला मागणी आहे, मी जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्याने नेहमी भीक मागू आंदोलन माझं सुरू असतो, आणि मी तुम्हाला या निमित्तानं मागणी करेल सगळ्या पत्रकारांच्या वतीनं. याच्यात जिल्हा मराठी पत्रकार संघाचा विषय नाही, याच्यात श्रमिक मराठी पत्रकार संघाचा विषय नाही. पत्रकारांच्या वतीनं मी आपल्याला मागणी करतो, पत्रकारांच्या घरकुलाचा आणि निवासस्थानाचा जो एक विषय प्रलंबित शासन दरबारी आहे, सरकारी जागेवर आम्हाला सरकारी मूल्यात ते जागा भेटणे आवश्यक आहे. आणि एबीपीपी डिपार्टमेंटने दोन्ही संघटनेचं नकारात्मक प्रस्ताव वरती पाठवला आहे, कारण टेक्निकली आम्हाला माहीत नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी दोन्ही संघटनेचं आज बरेच दिवसानंतर हिंदुस्थानमध्ये येण्याचा हे झाला. मागच्या 2 वर्षामध्ये मी दादाला सांगितले, आली मी उद्या येते, परवा येते, नंतर येते, आणि उद्या परवा नंतरचा 2 वर्ष कशी निघून गेले हे मलाही नाही माहिती. आज या ठिकाणी असल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले महापौर सन्मान्य दामांडे दादा, आमचे पितृतुल्य आणि जे खरोखर आपले ज्यांना शब्दांची रचना आणि शब्दांचं महत्व कळतं आणि जे व्यवस्थित त्या ठिकाणी जे आहे ते खरोखर जसं आहे तसं दिसतं आणि वाचल्या जातं, तसे आमचे या ठिकाणी उपस्थित आमचे काका, त्या ठिकाणी उपस्थित हर्षवर्धनजी, सगळे पत्रकार बंधन. दर्पण म्हणजे आईना, म्हणजे इमेज, म्हणजे आरसा. समाज कसा आहे, समाज कसा असावा. राजकारण कसं आहे, राजकारण कसं असावं. देश कसा आहे आणि देशाला कसं ठेवायचं. व्यक्ती कसा आहे आणि व्यक्तीला कसं त्या ठिकाणी मांडायचं. आपलं शहर कसं आहे आणि त्या शहराची मांडणी आणि ती आरशात कशी दिसली पाहिजे, असा हा भव्य दिव्य पुरस्कार आज इथे आपल्याला बहाल झालेला आहे. खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमच्या सर्वांच्या प्रिय असलेल्या आणि त्यांची व्यस्तता किती आहे हे त्यांच्या येण्यावरनं आपल्याला सगळ्यांना ज्ञान झालंच असेल, पण त्या व्यस्ततेतही त्यांनी वेळ काढून आमच्या कार्याची आणि अनिल भाऊंसाठी स्पेशली वेळ काढला त्यासाठी, आणि त्यांचं आमच्यावर सगळ्यांवर खूप प्रेम आहे, म्हणूनही त्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात, त्यासाठी त्यांचे शतशः आभार मानते.